रेशन कार्ड धारकांना रेशन धान्य मिळण्याबाबत अटी शर्ती घातल्या जात असतानाच केंद्र सरकारनं देशभरातील रेशनधारकांना आनंदाची बातमी दिली आहे त्यानुसार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत आणखी तीन महिन्यासाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली या निर्णयामुळे रेशन कार्ड धारकांना डिसेंबर पर्यंत मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे रेशन कार्ड धारकांना मोदी सरकारनं पुन्हा एकदा दिलासा दिलाय पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला तीन महिन्याची मुदतवाढ दिली आहे कोरोना काळात लोकांचे अन्नधान्य वाचून होणारे हाल रोखण्यासाठी मोदी सरकारनं एप्रिल दोन हजार बावीसमध्ये मध्ये ही योजना सुरू केली होती नंतर मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये ती सहा महिन्यासाठी म्हणजे सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आज पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मुदतवाढ देण्यावर शिक्कामोर्तब झालं त्यानुसार आता ही योजना डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत वाढवली आहे केंद्र सरकारच्या या घोषणेमुळं देशभरातील ऐंशी कोटी लोकांना त्याचा फायदा होणार आहे सरकारच्या या योजनेवर आतापर्यंत एकूण तीन पूर्णांक चाळीस लाख कोटी रुपये खर्च झालेत केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत देशातील सर्वच गरीब रेशन कार्डधारक कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो रेशन दिलं जात सध्या सप्टेंबर महिन्यापासून रेशनधान्य योजनेमध्ये काही अटी शर्ती घालण्यात आल्याचं प्रशासनानं जाहीर केल्यामुळं रेशन कार्ड धारकांमध्ये अस्वस्थता होती या पार्श्वभूमीवर आता डिसेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार असल्यानं रेशन कार्डधारकांसाठी अच्छे दिन आले आहेत